त्रुटि का समाधान नहीं होने से महाराष्ट्र के सभी लिपिकों में निराशा की भावना उत्पन्न हो गई है इसलिए वेतन संबंधी इन त्रुटियों को तत्काल दूर किया जाना चाहिए इसके लिए महाराष्ट्र के लिपिकों ने अनिश्चितकालीन आंदोलन का रुख इख्तियार कर लिया है सरकार द्वारा कुछ विशिष्ट संवर्गों को बंद कर दिया गया है और चयनित संवर्गों के लिए ही संशोधन वेतन लागू किया गया है लेकिन बक्शी समिति के खंड दो के अनुसार सामान पदों पर समान वेतन नाम लागू न ना करने से कर्मचारियों के साथ घोर अन्याय हुआ है एक पोस्ट एक पे ग्रेड मिलना ही चाहिए इसकी मांग को लेकर कर्मचारियों ने बख्शी कमेटी के विरोध में अमरावती जिला परिषद के गेट पर धरना दिया जो पूर्ण शासनानं जिकडे तिकडे हे अभिनंदन चालू आहे की एकशे अकरा ज्या वेतनसेन्या त्यांनी वाढ केलेल्या एकशे पाच्या त्रुट्या दूर केलेल्या आहे पदाच्या त्रुट्या दूर केलेल्या आहे परंतु सामान्य जनतेला माहीत नाही की जे पदं त्यांनी बंद केलेले आहे त्याच पदाच्या वेतनसेन्या वाढवल्या वे म्हणजे प्रत्यक्षात लोकांना काहीच फायदा त्याच्यात होणार नाही त्या वेतनसे जसं माळी प माळीवाले पदं आहे आणि क आहे स्थापत्य आपले स्टेनोपद आहे लघुलेखकाचे पदं दोन हजार सोळापासूनच त्यांनी बंद केलेले आहे बंद करणाऱ्या पदाच्या जर तुम्ही वेतन वाढवल्या माळीवाले झाले त्याच्यानंतर जे बागवान झाले जे आणि मोठ्या प्रमाणात ज्यांनी ते फक्त दाखवायचा प्रयत्न केला आहे आणि जो लिपिकवर्गीय कर्मचारी चौथ्या वेतन आयोगापासून लेखा कर्मचारी असो यांच्यावर जो चौथ्या वेतन आयोगापासून अन्याय झालेला आहे त्यांचं शैक्षणिक आता आहारताहीसुद्धा विस्तार अधिकारी या पदासारखी ग्रॅज्युएट केलेली आहे त्यांच्यावर आता लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांच्यावर कामाचा बोजाही मोठ्या प्रमाणात वाढला आहे तीस टक्के शासनाचे पदं रिक्त असतानाही सत्तर टक्केच लोक शंभर टक्के पदाचं काम करून राहिले व विविध कायदे अस्तित्वात आलेले आहे त्यानुसार विविध मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यावर बर्डन निर्माण झाले आहे या याच्यात फार मोठ्या प्रमाणात ग्रामविकास विभागाने <coughs> वरिष्ठ सहायक व इतर पदाची प्रस्ताव बक्षी समितीकडे सादर केला होता परंतु फक्त विस्तार अधिकारीच पदाचा त्यांनी स्वीकृत केला तेही विस्तार अधिकारी कोणचा आमची ही मागणी आहे की वरिष्ठ सहायक कनिष्ठ प्रशासन अधिकारी व स्वप्र व सल सल या चारही पदाच्या आणि परिचर यासुद्धा पदाच्या वेतन श्रेणीमध्ये वाढ केला पाहिजे जे चौथ्या वेतन आयोगापासून मागणी सुरू आहे ब्युरो रिपोर्ट क्षितिजा देशमुख